रेल्वे यात्री एकता मजदूर संघाने दिले स्टेशन अधीक्षकांना निवेदन. अकोला ते अकोट गाडीचा वेग 60 ते 80 पर्यंत वाढवावा. रेल्वे यात्री एकता मजदूर संघाच्या वतीने स्टेशन अधीक्षक दक्षिण मध्य रेल्वे अकोला यांना अकोला ते अकोट रेल्वेगाडीचा वेग 60 ते 80 करण्यात यावा, कारण करोडो रुपये खर्च करूनही आताच्या स्थितीत गाडीचा वेग केवळ 20 ते 25 एवढा आहे, त्यामुळे प्रवाशांना 1.5 ते 2 तास प्रवासात घालवावे लागत आहेत. प्रवाशांना अधिक कमी वेळात प्रवास करणे शक्य व्हावे यासाठी अकोला ते अकोट ट्रेन 60 ते 80 वेगाने चालवावी, या मागणीचे निवेदन यात्री एकता मजदूर संघ यांनी दिले आहे. अकोला ते अकोट रेल्वे ट्रॅक करोडो रुपयांची तरतूद करून बनवला आहे, त्यामुळे अकोला ते अकोट ट्रेन किमान 60 ते 80 वेगाने चालवली तर प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. 60 ते 80 वेग करण्यासाठी यंत्रसामुग्री अकोल्यात पोहोचली आहे, त्यामुळे अकोला ते अकोट ट्रेनचा वेग लवकरात लवकर वाढवावा अशी विनंती रेल्वे यात्री एकता मजदूर संघाने रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार रणधीर सावरकर, महाव्यवस्थापक सिकंदराबाद, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नांदेड यांना निवेदनाद्वारे केली. यावर रेल्वे यात्री एकता मजदूर संघ संस्थापक अध्यक्ष नंदगोपाल पांडे, सचिव श्याम पांडे, महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय अग्रवाल, सचिव उमेश अग्रवाल, महाराष्ट्र महिला सचिव लीना पंचबोले, महाराष्ट्र उपाध्यक्ष फुलाबाई राठोड, अकोला जिल्हा महिला अध्यक्षा स्नेहल कांबळे, बुलढाणा महिला उपाध्यक्षा रंजना चौहान, सचिव जयश्री देशमुख, महाराष्ट्र सहसचिव रोहित चौरसिया, शहर अध्यक्ष अरुण डावरे यांच्या सह्या आहेत. आज रेल यात्री एकता मजदूर संघ की ओर से दक्षिण मध्य रेलवे प्लेटफॉर्म नंबर 7 पर रेलवे स्टेशन प्रबंधक को एक निवेदन दिया गया. निवेदन में बताया गया कि अकोला से अकोट जो ट्रेन चल रही है इसकी स्पीड 60 से 80 होना चाहिए, लेकिन इसकी ट्रेन की स्पीड 60 से 80 न होते हुए यह ट्रेन की स्पीड 20 से 25 ही चलाई जा रही है. करोड़ों रुपए खर्च करने के बाद भी 60 से 80 की स्पीड पर ट्रेन नहीं चलाई जा रही है. इससे यह साफ दिखाई देता है कि अकोले से अकोट का ट्रैक किस तरह का बना हुआ है. रेल यात्री एकता मजदूर संघ की यह मांग है कि इस ट्रैक में जो भी अधिकारी ने भ्रष्टाचार किया हो उसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए और जल्द से जल्द अकोला से अकोट ट्रेन की स्पीड 60 से 80 की जाए. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.